आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शहीद जवान प्रकाश जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. शासनातर्फे 45 लाखाची मदत. आमदार सौ जोल्लेंनी उचलली कुमारी श्रावणीची जबाबदारी. निप्पाणी तालुक्यातील बुद्धिआळी येथील जवान भोजराज उर्फ प्रकाश जाधव यांच्यावर आज हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान यांचे पार्थिव विशेष विमानाने बेळगाव येथे आणण्यात आलं. सकाळी 9 सुमारास पार्थिव बुद्धिआळमध्ये येताच शहीद जवान प्रकाश यांच्या आई वडिलांसह पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थितांचं हृदय पिळवटून टाकणारा होता. शहीद जवान जाधव यांना 3 महिन्यापूर्वी मुलगी झाली आहे. दिवाळीच्या सणासाठी ते घरी आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलगीला ते बघून गेले होते. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. आता भोजराज शहीद झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन मुलीला देताना सारे जण गहिवरले होते. त्यानंतर शहीद जवान प्रकाश यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रकाश जाधव अमर रहे, भोजराज अमर रहे, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. टाळ, मृदुंग, भजन घोषणांच्या दणदणाटात मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर महिला आणि युवती आरत्या घेऊन उभ्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली होती. गावातील विविध तरुण मंडळांसह विद्यार्थी तिरंगा झेंडा हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्ता मिळेल तेथून नागरिक गर्दी करत होते. शिवाय चौकाचौकात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली होती. मिरवणुकीच्या मार्गावर निप्पाणीतील श्री रामसेनेने आकर्षक रांगोळ्या रेखाटून शहीद जवान प्रकाश जाधव यांना आदरांजली वाहिली. सुमारे 3 किलोमीटर पर्यंत मिरवणुकीची रांग लागली होती. या अंत्ययात्रेत हे सर्व अधिकारी सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीनं 5 बंदुकांच्या 3 फेऱ्या तर लष्कराच्या 14 बंदुकांच्या 3 फेऱ्या झाडून सकाळी 11:50 मानवंदना देण्यात आली. यावेळी वीर पत्नी नीता जाधव यांच्याकडे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी तिरंगा ध्वज दिला. या अंत्ययात्रेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी, जिल्हा अधिकारी SB बोमनहल्ली, ब्रिगेडियर गोविंद कलवड, कमांडर MD मुताप्पा, नायब सुभेदार SR मुडलगी, शिवाजी पसारे, तहसीलदार महादेव बनसी, खासदार प्रकाश उकेरी, आमदार सौ शशकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, पोलीस उपअधीक्षक JK मिथुन कुमार, माजी आमदार वीरकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगडे, सिद्धू नराटे, राजेंद्र वड्डर यांच्यासह अन्य उपस्थित होते. अंत्ययात्रेनंतर हजारो उपस्थितांच्या साथीने शहीद जवान यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण बुद्धिआळ गाव शोकसागरात बुडून गेला होता. यानंतर जिल्हा अधिकारी श्री SB बोमनहल्ली यांनी शासनाकडून 45 लाखाची मदत जाहीर केली. तर आमदार सौ शशकला जोल्ले यांनी शहीद जवान प्रकाश यांच्या 3 महिन्याची मुलगी कुमारी श्रावणी हिची सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. रक्षणेगागी ಮತ್ತು ತಾಯ್ನಾಡಿನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಇವತ್ತು ಉಗ್ರಗಾಮಿಗಳ ಒಂದು ಗುಂಡಿನ ಬಲೆಗೆ ಅವರು ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಅವರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ, ಅಣ್ಣ ಅತ್ತಿಗೆ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ಒಬ್ಬ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು 3 ತಿಂಗಳ ಮಗುವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದು ಆ ಭಗವಂತ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಮತ್ತು
ಈ ಬುದಿಯಾಳ್ನ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ಅವನಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದುಃಖವನ್ನ ಸಹಿಸ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ಲಿ, ಆ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿಯಾಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಕಾರಣ ಕೇಲ ತೀನ್ ದಿವಸ ಅಲ್ಲ आपण सर्वांनी इथं या त्या वीर योद्धाचा वाट बघत आहोत. आज ते आपल्या समोर दर्शनासाठी आहे. कारण एक योद्धा आपला भारत देश आणि आपली आई आपली माती ह्याच्यासाठी आपला आम्ही आज इथं आनंदानं आहे. तर असे असंख्य शेकडो वीर योद्ध आपल्या भारतच्या बॉर्डर मध्ये रक्षणा करायला लागले म्हणून आम्ही आज इथं उपस्थित आहे, आनंदानं आहे. असा एक बुद्धाचा वीर योद्ध हुतात्मा झाला, त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. आई वडील, भाऊ आणि वहिनी आणि एक छोटीशी छोट्या वयाची पत्नी आणि तो देखील छोट्या वयामध्ये हुतात्मा झाला आणि 3 महिन्याचा त्याचं बाळ श्रावणी हे बघितलं तर खरोखरच आपल्याला फार दुःख होत आहे आणि त्या कुटुंबाला शक्ती मिळू दे. आणि हा योद्धा आपल्या मतदारसंघाचा ह्याचा अभिमान देखील आम्हाला आहे. आणि बुद्धांच्या एक पवित्र भूमीमध्ये त्याचा जन्म झाला आणि आज त्याला चांगल्या रीतीनं आपण सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिलेली. हे गोष्ट समजल्यानंतर मी देखील काल रात्री सन्माननीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दोघांना देखील फोनवरती आपण बोललेलं आहे की लहान वयामध्ये 3 महिन्याचा एक मुलगी आहे, छोटीशी वयाचा पत्नी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचं उदरनिर्वाह पुढचं व्यवस्था व्हायला पाहिजे असं मी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील मला विश्वास दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आपल्या सरकारकडून हातभार लागेल. आणि मी देखील ह्या भागाची आमदार म्हणून सातत्यानं प्रयत्न करून जे काही मुख्यमंत्री निधी मिळेल ते आपल्या त्या मिसेसला आणि त्या आई वडिलांना त्या कुटुंबियांना देऊ. कारण गेलेला व्यक्ती येत नाही परंतु ते कुटुंब सांभाळलं पाहिजे, त्यांनी देखील पुढचं जीवन चांगलं जगलं पाहिजे आणि त्या बाळाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही विचार करून ह्या भागाचा आमदार म्हणून तो फक्त बुद्ध्यांचा मुलगा नाही, फक्त कुंडलिकांचा मुलगा नाही, तो देखील माझा मुलगा आहे असं समजून मी देखील त्यांना काय मदत लागेल ते करण्याला मी तयार आहे. इवतु ಅತ್ಯಂತ ದುರ್ದೈವದ ಸಂಗತಿ, ಇಷ್ಟೊಂದು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡುವಂಥ ಗುಂಡಿಗೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿದು 2 ಸಾರಿ ಉಳಿದಿದ್ರು ಅವರು, ಒಮ್ಮೆ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಪರಪದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಬರು ಹಿಡಿದಾಗ ಜೀಪ್ನಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿದ್ರು. ಎರಡನೇ ಸಲ ಗುಂಡು ಸ್ಫೋಟ ಆದಾಗ ಅವ್ರಿಗೂ ಅವಾಗ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಹತ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ದುರ್ದೈವ ಇದು 3ನೇ ಸಾರಿ ಅವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗುಂಡಿಗೆ ಇವತ್ತು ಬಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಾನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದಾಗ ಕೃಷ್ಣಯ್ಯವರು ಹೇಳಿದರು, ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ಹತ್ರ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಅವರು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ, 15 ಮತ್ತು 5 ಲಕ್ಷ 10 ಲಕ್ಷ ಒಟ್ಟು 45 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಆ ಹಣವನ್ನು ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ತಲುಪಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡೆ. ಮತ್ತು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು 3 ತಿಂಗಳದ ಮಗು ಐತಿ, ತಾಯಿ ಅದಳು, ಇನ್ನೂ ವೃದ್ಧ ತಾಯಿ ತಂದೆ ಅದರು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆದರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಹೇಳೋದು ಅಷ್ಟೊಂದು ಉಚಿತವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನಾನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಏನು ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಾನು ತಗೋತೇನೆ. ಅಪ್ನ ಬುನಿಯಾದ ಕಾ ಏಕ್ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ತಾಕತ್ವರ್ ಜವಾನ್ ಕೋ ಖೋಯಾ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಅಗರ್ ಫೌಜ್ ಇಜ್ಜತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಸೀನಾ ತಾನ್ ಕೆ ಚಲ್ತಾ ಹೈ तो इन जैसे जवानों का कुर्बानी से वो बुनियाद बना हुआ है. इससे हमको बहुत गर्व महसूस होता है कि यस, हमारा जमीन से ऐसा जवान पैदा हुआ जो ताकत दिखाया और इस मुश्किल हालत जो जे एंड के में होता है, मैं अभी नहीं 25 साल पहले भी देखा हूँ और देखता आया हूँ. इसी इलाके में मैंने भी सर्च किया है और उसको देखते हुए इससे बेहतर, इससे अच्छा
एक कला जो हमारा फौजी का होता है, हथियार इस्तेमाल करना, सिविल पॉपुलेशन को बचाना, साथ ही साथ जो गेहूं के बोरे में जो कंकड़ आप निकालते हो वैसे मिलिटेंट को निकाल के मारना, बोलना बहुत आसान होता है लेकिन करना बहुत मुश्किल, ये जवान ने करके दिखाया। और इससे ज्यादा उम्मीद एक फौज को, एक बड़ा परिवार हमारे जैसों को या घर वालों को, इससे ज्यादा गर्व पूर्वक जवाब कोई बेटा नहीं दे सकता, इसलिए गर्व महसूस होता है। और आप सबको धन्यवाद एक फौजी को साथ देने के लिए, यहाँ पे अपना टाइम, कीमती टाइम इस्तेमाल करते हुए आए हैं। और ऐसे ही हमको सहायता देना, सपोर्ट देना, और मैं यकीन दिलाता हूँ कि ये जमीन से ऐसे एक ने हजारों पैदा होंगे। और बहुत बहुत धन्यवाद। और इसी के साथ मैं ए बी परिवार को आश्वासन देना चाहता हूँ कि जो रूल्स रेगुलेशन के मुताबिक जो इनको फैसिलिटीज मिलना चाहिए वो तुरंत जितना जल्दी हो सकता है उतना जल्दी करके हम करेंगे, और जो भी इनका दिक्कत होगा उसको पूरा सॉल्व करने का कोशिश करेंगे। धन्यवाद। महानकारी न्यूज साठी बुद्धी हाळून शिवाजी भोरेसह अनिल पाटील।